त्याच्यानंतर आमच्यासोबत जॉईंट आहेत आमचे माणिकदादा पाटील आमच्यासोबत जॉईंट आहेत. दादांना विनंती आहे का आपण पुढे यायचं आहे. आपले देखील शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. अजय आपण तिथे थांबायचं आहे. अजय आपले शुभ असते शुभ सन्मान आहेत. आमचे माणिकदादा पाटील आमच्यासोबत जॉईंट आहेत. सागर पाटील यांचे पिताश्री त्यांचं मात्र खूप सारं प्रेम आमच्यावरती देखील आहे. जेव्हा जेव्हा आम्ही टायगरमध्ये जातो कॉमेंट्री करण्यासाठी तेव्हा तेव्हा नक्कीचा त्यांच्या माध्यमातून आम्हाला मामा विचारतात. त्यांचं मात्र खूप सारं प्रेम आम्हाला मात्र लाभत असतं. चला मॅच आपण सारू नक्की सुरू करतोय. मॅच सुरू झालीच आहे क्षमा असू द्या. तर मॅच जेव्हा सुरू होईल नक्कीच आपण ऐकूया पुन्हा एकदा पहिल्यांदा आजच्या दिवसामध्ये बाबूसा यांचं धावतं समालोचन. हॅलो हॅलो. तो चलिए सबसे पहले डीजे मास्टर इको कम कीजिए, थोड़ा सा इको कम कीजिए. हेलो, नॉर्मल इको दीजिए, थोड़ी सी नॉर्मल इको दीजिए जस्ट. हेलो, धन्यवाद. हेलो, तो चलेंगे इसी बीच मुकाबला की तरफ. तो तमाम दर्शकों का तहे दिल से स्वागत है. और जितने भी दर्शक यहाँ पर तशरीफ रखे हैं और उसके साथ साथ YouTube के माध्यम से जितने दर्शक जुड़े हुए हैं और जितने भी मान्य पर यहाँ पर उपस्थित हैं, तो समय वक्त ज़्यादा नहीं लेंगे, चलेंगे इस मुकाबला की तरफ. क्योंकि दूसरे दौर का मुकाबला है यहाँ पर. सेकेंड इनिंग्स, पहला इनिंग्स यहाँ पर तो चलिए टॉस जीतने के साथ बल्लेबाजी की फासला. और ये देखिए भाई कवर के ऊपर से खेला गया गेंद, एक्स्ट्रा कवर सीमा रेखा के बाहर, चार रन. तो चलिए यहाँ पर सागर देखिए ऑन द स्ट्राइक. सागर डैगर टीम टॉस जीतने के साथ बल्लेबाजी की फासला. और हमेशा हम देखते हैं शांतनु सलामी बल्लेबाज के लिए मैदान के ऊपर उतरता है, लेकिन इस बार देखिए कप्तान की सोच रणनीति कुछ अलग है. यहाँ पर सागर के साथ हम देख सकते हैं दिनेश कुटारकर जीते यहाँ पर सलामी बल्लेबाज के लिए. तो टॉस जीतने के साथ यहाँ पर बल्लेबाजी की फासला तो धाक देना चाहूँगा कप्तान के, क्योंकि हर कप्तान हम देखते हैं टॉस जीतने के साथ गेंदबाजी की फासला लेते हैं. क्योंकि क्रिकेट में कहते हैं ना हमेशा मारने वाले से बचाने वाला बड़ा माना जाता है, लेकिन यहाँ पर जो फासला लिए हैं टॉस जीतने के साथ सुबह के समय हैं. अगर शुरुआत में क्योंकि कल जय वागेसर देसाई टीम हमने देखे दो मरतबा उन्होंने पहले बल्लेबाजी करते हुए मुकाबला जीते. और ये देखिए अच्छी गेंद और अपील और जिसमें उत्साहित भी दिखाई दी और विश्वास भी जाके पहली सफलता. आठ से लेकर 14 तक एक बड़ी नाइट मुकाबला और तहे दिल से उनके स्वागत है.
तो टीम का टोटल देखिए अभी अभी रुका हुआ है यहाँ से 14 के ऊपर। टाइगर के विष्णु पाटिल से हम देखते हैं एक मुख्य आयोजन करता हूँ अगर इस मुकाबला को देख रहे होंगे तो दिल से स्वागत उनकी भी। और देखिए अच्छी गेंद यहाँ पर आंखों में दोनों बल्लेबाज ब्लॉकल में गेंद था यहाँ पर एयरकॉल लाइन की गेंदबाजी करने की कोशिश है। घारूली की बात आती है तो पिछले साल हम घारूली के सरजमी के ऊपर तशरीफ रखे थे अमित जी उनका भी तहदिल से स्वागत। और टीम का टोटल देखिए यहाँ से चलिए अंपायर थोड़ा सा रुकना चाहेंगे आपको तो अंपायर दूसरा गेंद के ऊपर कितना रन था वहां से थोड़ी ध्यान है कि आपको दूसरी गेंद जो हुई थी वाइड हुई थी 1+4 था क्या चलिए 5 रन तो उस गेंद के ऊपर अंपायर कितना रन होगा 5 या 6 रन 5 रन बता 5 रन देखिए अंपायर की तरफ से यहां पर चलिए तो थोड़ा सा बातचीत करके लीजिए क्योंकि हमें भी पता है 1+4 रहता है लेकिन ओवर थ्रो का रन कुछ अलग रहता है तो क्या बल्लेबाज अपनी छोड़ बदले थे उस समय में क्रॉसिंग हुए थे क्या ये सब बातचीत होगी जो भी डिसीजन है आएगी यहाँ से तो चलिए टीम का टोटल देखिए यहाँ पर 15 के ऊपर रुका हुआ है तो दूसरे ऊपर की यहाँ पर गेंदबाज तैयार एक बार हरीश पाटिल गेंदबाजी के लिए तैयार और बल्लेबाजी की बात करेंगे देखिए मैदान के ऊपर नीतीश पाटिल तो शायद आज प्ले 11 पर शांतनु नहीं है जिनकी कमी तो खेलेगी निश्चित रूप से क्योंकि तो अच्छे बड़े बल्लेबाज और जिनके नाम काफी सीरीज इस साल बात करेंगे नागांव के मैदान के ऊपर डी मुकाबला के ऊपर। और ये देखिए यहाँ पर गेंद को करना चाहते थे कुछ और कहीं ना मैं कहूंगा भाग्य के साथ और कहीं ना भाग्य भी कभी कभी बहादुर के साथ और यहाँ पर बल्ले से आता हुआ 4 रन तो गेंदबाज फिर से एक बार तैयार और देखिए अच्छी गेंद मिड ऑफ के ऊपर से खेले यहां पर बाल बाल बचे बल्लेबाज और 4 रन आता हुआ यहां पर खूबसूरत यहां पर बल्लेबाजी का नजारा फेस करते हुए बल्लेबाज
नितिन की, और देखिए ऑफ स्टंप के काफी वार यहाँ पर अंपायर प्रशांत सर, देखिए उनका इशारा आता हुआ वाइड का इजाफा स्ट्राइक के रूम में एक रन आता हुआ, अच्छी बात है मैं कहूंगा, यहाँ पर बल्लेबाज को मदद भी मिल रही है गेंदबाजी की तरफ से और बल्ले से भी रन आ रहा है, तो कम से कम कल के दिन के पर हमने देखे 60 के करीब टोटल पहुंचती है, तो एक फाइट टोटल है और हमेशा ये टेनिस क्रिकेट का इतिहास है 5 ओवर के मुकाबला में कम से कम 60 के करीब पहुँचना, क्योंकि अगर 50 के अंदर रोक लेते हैं तो गेंदबाज फिर मुश्किल होगी हाफ के गेंदबाज को उस टोटल को बचाना। और देखिए निगाह कहीं निशाना कहीं अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे, गेंद के लाइन से हटे लेकिन गेंद तक पहुंचनी चाहिए, यहाँ पर अगर आप सफल बनकर खेलने की कोशिश करोगे तो ज़्यादा फायदेमंद साबित हो सकते हो, अगर अक्रॉस द लाइन खेलना चाहोगे तो हर गेंद के ऊपर लंबे कट के गेंदबाज हैं, देखिए हरेश हरेश पाटिल देखिए जहाँ मर्जी वहाँ गेंदबाजी कर रहे हैं, एक अच्छी गेंदबाजी का यहाँ पर, और देखिए इस बार गेंद को ऑन साइड में खेले यहाँ पर शॉर्ट स्क्वायर लेग तैनात था, लेकिन जब तक मिड विकेट से आके फील्डर गेंद को कवर करते तब तक दोनों बल्लेबाज के पास मौका था यहाँ से एक रन लेने का, और एक रनों के साथ हरीश पाटिल सब तहे दिल से उनके भी स्वागत है इस टूर्नामेंट के माध्यम से। तो चलते हैं मुकाबला की तरफ फिर से एक बार मैदान की तरफ, क्योंकि मेहमान नवाजी भी देखिए यहाँ पर देखने पड़ रही है और जिसके साथ साथ थोड़े से फिसले खिलाड़ी यहाँ पर, लेकिन बल्लेबाज सुरक्षित अपने जगह पर, और 2 ओवर का खेल समाप्त होने के साथ टीम का टोटल बात करेंगे तो अभी यहाँ से 27 रन अच्छी मैं कहूँगा यहाँ पर बल्लेबाजी, क्योंकि एक विकेट खोने के बावजूद भी जो औसतम है उसे यहाँ पर बेहतर बरकरार रखे हैं, लेकिन आने वाला अभी भी 18 गेंद बची हुई है, इस 18 गेंद के ऊपर बल्लेबाज को कुछ अपनी सोच में बदलाव करना होगा, क्योंकि आने वाला 18 गेंद अगर गेंदबाज ने बेहतर कर ली तो मैं फिर कहूँगा सोने पर सुहागा, टॉस जीतने के बाद अगर बल्लेबाज ने इस 18 गेंद के ऊपर और 30 रन भी जोड़ लेते हैं, 30 रन मेरे हिसाब से अच्छा माना जाएगा, लेकिन 35-40 रन जोड़ लेते हैं तो फिर बेहतर माना जाएगा, क्योंकि 60 के ऊपर टोटल पहुंच जाएगा, क्योंकि आजकल टेनिस क्रिकेट में किसी भी टीम को कमजोर नहीं मानना चाहिए, तो आने वाला 18 गेंद देखते हैं इस 18 गेंद के ऊपर दोनों बल्लेबाज के बीच में यहाँ पर बातचीत है। तो स्ट्राइक पर बल्लेबाज दिनेश, क्योंकि दिनेश कार्तिक को हिंदुस्तान टीम में काफी मौका मिलता है लेकिन मौके के ऊपर पूरी तरह से खड़े नहीं उतर पा रहे हैं, तो यहाँ पर देखते हैं दिनेश को जो मौका मिला है, शांतनु नहीं है टीम में उन्हें बतौर सलामी बल्लेबाज के रूप में, अभी तक 4 गेंद के ऊपर 3 रन बनाकर बल्लेबाजी कर रहे हैं, और दूसरी तरफ हम देख सकते हैं नितेश पाटिल अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, 2 चौके की मदद से 10 रन बनाकर बल्लेबाजी कर रहे हैं और गेंदबाजी के लिए तैयार, एक बार जीतू पाटिल से कहते ना ये ओवर कहीं ना कहीं कहूँगा गेंदबाज के लिए भी बढ़िया होगा और बल्लेबाज के लिए, दोनों के दिमाग में यही चल रहा होगा ज्यादा से ज्यादा इस ओवर पर मेहनत किया जाए, और ये देखिए खराब गेंद 1+4 और बीमार गेंद और जिसमें फिर से एक बार पंजा मिलता हुआ। धन्यवाद डीजे मास्टर, देखिए यहाँ पर ये सारा अंपायर का आता हुआ फ्री हिट बीमार गेंद जिससे बल्लेबाज को मिल जाएगी यहाँ से पूरी खुली लाइसेंस, तो इस लाइसेंस के साथ दिनेश को मैं कहूँगा एक अच्छी मौका है, और देखिए लाइसेंस मिला लेकिन अंतर्राष्ट्रीय में भी ऐसे कई सारे बल्लेबाज हैं जिन्हें फ्री हिट के ऊपर चौके छक्के लगाना मुश्किल होता है, ब्रैडन मैकुलम बात करेंगे फ्री हिट में काफ़ी चौके छक्के दागते थे, न्यूजीलैंड की बात करेंगे गैलन मैक्सवेल, युवराज सिंह, रोहित शर्मा, ऐसे बल्लेबाज जो फ्री हिट का पूरा फायदा लेते हैं, लेकिन यहाँ पर 1 रनों के साथ देखिए टीम का टोटल जाकर पहुंच गया यहाँ से 33 रन, कहते ना मंजिल तक पहुंचने के लिए रोने से मंजिल नहीं मिलता है हौसले से मंजिल मिलता है, तो हौसला दिखाना होगा, और यहाँ पर देखिए हल्के हाथों से गेंद को खेला दोनों फील्डर के बीच में, क्या पहला रन बड़ी आसानी के साथ और हल्की सी खराब फील्डिंग और जिससे 2 रन मुकम्मल करते हुए, तो इस चीज़ से बचनी होगी यहाँ पर फील्डर को, और टीम का टोटल देखिए 2 रनों के साथ जाकर पहुँचा 35 रन, और यहाँ पर मेहनत करनी होगी थोड़ा सा, कितना शेर की पूछ पे अगर पैर मारोगे तो पप्पी नहीं सीधा झप्पी देगा, अगर आप इस तरह की खराब फील्डिंग खराब गेंद करोगे तो फिर जो टाइगर टीम ने टॉस जीतने के साथ बल्लेबाजी की फासला लिए हैं एक बड़ी लक्ष्य की तरफ पहुंच जाएंगे, और कल के दिन के ऊपर हमने देखे जय वागे से देसाई टीम बड़ा लक्ष्य बनाने के साथ पहला मुकाबला जीता और उसके साथ दूसरा इनिंग के पीछे कमाल की और तीसरा मुकाबला
जो कल दिन का खेल समाप्त होने तक फिर से बड़ा लक्ष्य बना लिया, 4 ओवर में 68 रनों की टारगेट रख दिए थे। तो उसी तरह की डाइगर टीम एक बड़ी लक्ष्य की तरफ इरादा लेकर, लेकिन कहते ना दोस्तों, जो हौसला रखते हैं आसमान छूने की वो परवाह नहीं करते हैं जमीन पे गिर जाने की। तो यहाँ पर हौसला दिखाना होगा बल्लेबाज को। और अभी तक गेंदबाजी भी कहूँगा खराब गेंद, लेकिन उसके साथ कहीं अच्छी गेंद। देखिए यहाँ पर दिनेश बात करेंगे, काफ़ी फाइन आ चुके थे, जगह पे खड़े होकर खेलने की कोशिश नहीं किए। यहाँ पर ऑन साइड पर हमेशा खेलना पसंद करते हैं, ग्रामीण में हो या ओपन में हो। देखिए क्योंकि टेनिस गेंद हमेशा उसमें ताकत देने पड़ती है और उछाल भरा गेंद रहता है, और बैक फुट पर जाकर हमेशा मिड विकेट से स्क्वायर लेग के बीच से खेलना चाहते हैं। और इधर के उड़ाया गेंद को हवा में, गेंद टाइमिंग कितना अच्छा है, फील्डर है लेकिन बन जाएंगे दर्शक। अरे और यहां से दिनेश के बल्ले से निकलता हुआ झलक 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 निकला 6 रन। धन्यवाद डीजे मास्टर। देखिए यहाँ पर जूनी डोंबिवली टीम के टाइटल संग आज जूनी डोंबिवली टीम इस मैदान के ऊपर जो अगला मुकाबला हम देख सकते हैं नवापड़ा के साथ। तो चलिए डीजे मास्टर कल से थोड़ी बात करेंगे, आज आवाज़ थोड़ी सी कम है, थोड़ी सी आवाज़ बढ़ा लीजिए, सब कुछ ठीक ठाक है। तो टीम का टोटल देखिए जाकर पहुँचा इसी बीच 43 के ऊपर रुका हुआ है, लेकिन यहाँ से अभी भी 12 गेंद बचा हुआ है। और इस 12 गेंद के ऊपर बल्लेबाज चाहेंगे ज्यादा से ज्यादा रन बनाने के, लेकिन गेंदबाज चाहेंगे इस ओवर पर ज्यादा से ज्यादा नहीं कम से कम रोकने की। और यहां पर देखिए नीतीश पाटिल हैं, दिनेश कुटारकर, तो दिनेश कुटारकर यहां पर टाइगर टीम चाहेंगे कुछ कर कर कर, क्योंकि अभी तक काफी समय बिता चुके हैं और जिसमें दो एक चौके एक छक्के लगा चुके हैं, लेकिन ये समय आ चुका है यहाँ से आने वाली अंतिम 12 गेंद। और ये 12 गेंद देखेंगे मुकाबला किसकी तरफ जाएगी यहाँ से, क्योंकि यहाँ से 12 गेंद अच्छी होती है तो फिर गेंदबाज खुश होंगे, अगर यहाँ से 12 गेंद के पर रन बनता तो फिर बल्लेबाज डगआउट जो टॉस जीतने के साथ बल्लेबाजी की फासला लेते हैं। कितना कप्तान जब टॉस जीतने के बाद कोई डिसाइड लेता है, कोई एक फासला लेता है, अगर उसके ऊपर उसके खिलाड़ी खड़े उतरते हैं तो फिर उसके चेहरे पे वही मुस्कान बरकरार रहती है जैसे इंसान भगवान पे भरोसा करते हैं, कप्तान अपने साथ ही खिलाड़ी को इस तरह के भरोसा दिखाते हुए। और देखिए हरीश गेंदबाज के लिए तैयार, पहली गेंद शॉर्ट चिली मिडन तैनात नहीं, मिड विकेट जब तक आता तब तक दोनों बल्लेबाज दूसरा रन हासिल करते हुए। ये अच्छी बात है, कहते हैं ना हाईवे में ट्रैफिक है तो वही गली के रास्ते से निकल जाइए, तो हर गेंद के ऊपर चौके छक्के लगाना इतना आसान नहीं है, तो सिंगल डबल का भी सहारा ले लीजिए। और दिनेश कहीं ना कहीं, हेलो, तो दिनेश की बात करेंगे, अभी तक देखिए
सिंगल डबल के साथ काफी टोटल को आगे बढ़ाते हुए, लेकिन अभी भी कहीं ना कहीं मैं कहूंगा बल्लेबाज नीतीश वाडेला जिन्होंने प्रभावित की शुरुआत में, लेकिन कुछ समय से उनके बल्ले से हेलो ऐकला मात्र दिनेश कुटारकर मागच्या सामन्यात जबरदस्त परफॉर्मन्स, 17 धावा आणि 2 गडी त्यांनी बाद केले, अष्टपैलू कामगिरी तोच दिनेश ऐकला. आता मात्र सामना करण्यास सज्ज रुपेश पाटीलचा हा चेंडू, यावेळेस मात्र मिड ऑफ आणि मिडॉनच्या मधून चेंडूला मागे पाडवलाय, सीमारेषे बाहेर पार्ल स्ट्रोक षटकार. प्रशांत पाटील विनंती करतोय, मान्यवर आहेत, आपण व्यासपीठावर या, आपलं हार्दिक सरचे स्वागत. पुन्हा एकदा यावेळेस माझा चेंडू खाली राहिला ऑफ स्टंपवर, हा चेंडू पिचिंग केला गेला, टप्पा पडल्यानंतर खाली गतीमध्ये थोडस बदल केला, तर दोन्ही फलंदाजांनी षटकाने अकाउंट ओपन केलं. सागर बाद झाले मात्र दुसऱ्या चेंडूवरती, त्यानंतर दिनेश स्ट्राईकला आले, नितीशने स्ट्राईकवर आणलं दिनेशला, दिनेशने षटकार लगावला आणि त्यानंतर हा डॉट चेंडू 13 धावा. हा चेंडू कट करताय, समोर क्षेत्ररक्षक आहे, दिनेशला परतावा लागेल, हा दुसरा धक्का लागतो मैदानावरती. यावेळेस मात्र जय हनुमान टायगर संघाला. गोरे गोरे गाला बचिल गो काला, ये काली काली झीला ने केला घोटाला, काली काली झीला ने केला घोटाला. दिल वाली बाई तू ये झीला बदिल माया लेला काय, दिल वाली बाई मई घर वाली. पहिले षटक संपले, धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आपल्याला 13-2 षटकार आले, मात्र षटकार लगावणारे दोन्ही फलंदाज लगेचच बाद झाले आणि 13 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज येत आहेत मैदानावरती, आपण पाहतोय मंदार पाटील बिंदास गोलंदाज. हा चेंडू दुरून खेळण्याचा प्रयत्न होता, खूप बाहेर होता चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा येतोय. तुषार गिरमकर सर या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत, प्रमुख पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहतायत. त्यानंतर स्क्वेअर लीगचे पंच आमचे बाळा इकारी आहेत, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू फुल टॉस ड्राईव्ह केला, अप्रतिम स्ट्रोक, अतिशय जबरदस्त टायमिंग, तितकं दर्जेदार क्षेत्ररक्षण विकी पाटीलचं पाहायला मिळतंय, गुड फिल्डिंग. मात्र 2 धावा तितक्याच वेगाने पूर्ण करतायत. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात ती 19 धावसंख्या 16 धावा. गोलंदाज आपण पाहतो बिंदास, मागच्या सामन्यामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स राहिला होता आणि आता मात्र या सामन्यात देखील चांगली कामगिरी करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. हा चेंडू पुन्हा एकदा ऑप्टिकच्या खूप जास्त बाहेर, पंचांची दोन्ही आत समांतर रेषेमध्ये येताना वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 17 धावा. मागच्या सामन्यात टायगर संघाने 66 धावा उभ्या केल्या तर घारोली संघाविरुद्ध, मात्र घारोली संघाने फक्त त्याला चोख उत्तर देताना फक्त 33 धावा अर्ध्या धावा या ठिकाणी लगावल्या धावफलकावरती. हा चेंडू पुन्हा एकदा इथे मात्र पंच वारंवार वाईटचा इशारा करताना षटकामध्ये तिसऱ्यांदा आपण पाहिलं. ऑफ स्टंपवर चेंडू ठेवण्याच्या प्रयत्नात मात्र चेंडू जास्त बाहेर टाकतायत आणि त्यामुळे हे वाईट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतं. धावसंख्या 18, स्ट्राईकला फलंदाज पुन्हा एकदा असा नितेश. आता मात्र सुरेख लाईन लेंद होती, सुरेख कमबॅक, मिडल स्टंपवरनं पडल्यानंतर चेंडू सरळ निघाला, इष्टांच्या मागे अंकुश मडवी यांनी अप्रतिम झेल, सागरचा टिपला. मागच्या सामन्यात प्रभावशाली गोलंदाजी अंकुश मडवीची पहिली, 7 धावांचं षटक हाताळलं होतं स्लॉग ओव्हरमध्ये.
हा चेंडू फुल टॉस आहे, गॅप आहे, मात्र विकी त्या ठिकाणी वेगाने येत आहेत, सरसावतात पुढे वेगाने. पहिल्या टप्प्यात चेंडू उचललाय, गुड फिल्डिंग, ग्राउंड फिल्डिंग खूप चांगली पाहायला मिळाली विकीची. आता सिंगल कम्प्लीट होते धावसंख्या धावफलकावरती 19 धावा, षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ, 4 षटकांचा हा सामना आहे मैदानावरती. जे हनुमान टायगर वर्सेस आपण पाहताय जीवदानी क्रिकेट संघ साबे. हा चेंडू यावस मात्र लॉंगॉनच्या दिशेने खेळतायत, क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते मात्र चेंडू त्यांच्या डोक्यावर सीमारेषे बाहेर, षटकार. जवाब होता हा चेंडू यावस मात्र बॅटची कडा घेऊन लॉंग स्टॉप रिजनच्या दिशेने वेगाने जातोय आणि पंचाडकडे इशारा करतायत की या येत आहेत 4 धावा. एकोणतीस धावा, अप्रतिम षटक हे टायगर संघासाठी राहिले. पहिल्या षटकात धावा आपण पाहिल्या होत्या 13 धावा. हा चेंडू फुल टॉस होता, एक्स्ट्रा कवच दिशेने रॉफ करतायत, पुन्हा एकदा विकी त्या ठिकाणी आहेत आणि अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण विकी मात्र भरपूर व्यस्त आहेत, कारण ऑफ स्टंपवर लाईन टाकतायत, फेकतात चेंडू फेकतात, त्यामुळे ऑफ साईडला जास्तीत जास्त स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाले विकीच्या दिशेने. षटक दुसरं संपलंय, धावसंख्या धावफलकावरती पाहतोय आपण 30 धावा, 17 धावा या षटकात आलेले आहेत, पहिल्या षटकात 13 धावा आल्या आणि हे षटक महागडं नक्कीच पाहायला मिळालं. धावांची गती 15.00, जरी दोन गडी मैदानावरती सागर आणि दिनेश बाद झाले असले तरी मैदानावरती नितेश आणि मंदारने धावाला सावरलंय आणि धावफलक त्यांनी हलता ठेवला हे वैशिष्ट्य त्यांचं राहिलं, कारण दबाव कुठलाही स्वतःवर येऊ न देता टायगर संघाचे हे दोन फलंदाज मात्र डावाला सावरत आहेत आणि त्याचबरोबर धावसंख्येला आकार देखील देत आहेत. सागरने षटकार लगावला, तो लगेच बाद झाला दुसऱ्या चेंडूवरती, त्यानंतर दिनेशने षटकार लगावला, त्यानंतर एक डॉट चेंडू खेळले आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती ते बाद झाले. सलामीच्या दोन्ही फलंदाजांनी नक्कीच त्यांच्या लौकिकाला साजेसा खेळ केला नाही, दोघांकडे अफाट गुणवत्ता आहे. सागरने गतवर्षी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक अक्षरशः गाजवला, त्यानंतर अनेक स्पर्धांमध्ये त्याचा परफॉर्मन्स खूप चांगला राहिला. अंडर 22 माध्यमातून सागरने अप्रतिम योगदान दिले आणि दिनेश देखील यंदाच्या हंगामात खूप चांगल्या टचमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. हा चेंडू सुरेख होता, शॉटअप बुडलेत होता मात्र उसळी या चेंडूने जास्त घेतली नाही. आपण पाहिलं तर ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न होता फलंदाज स्ट्राईकला. आपण पाहतोय मंदार आहेत, मंदारच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आपण पाहिला, एक डबल्स पाहिली, 12 धावांवर तो नाबाद खेळतोय. हा चेंडू सुरेख होता, खोलवा टप्प्याचा खूप चांगला प्रयत्न होता फॉलो थ्रूमध्ये, त्या ठिकाणी गोलंदाजाचा मात्र चेंडू या ठिकाणी गॅदर करता आला नाही. बाबा बोराडे यांना एक विनंती, आपण या ठिकाणी. तर या पुढची लढत जुनू डोंबिवली वर्सेस नवापाडा, यजमान वर्सेस पाहुणे, बिग फाईट बिग बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल, जबरदस्त हा सामना रंगेल, कारण दोन्ही संघ खूप चांगले कॅलिबर आहेत, तितक्याच चांगल्या ताकदीचे आहेत. हा चेंडू ऑन साईडला मिड विकेटला, क्षेत्ररक्षक फक्त बघत राहिले, चेंडू मात्र सीमारेषे बाहेर, षटकार.
क्रमांक तीसर या ठिकाणी संपन्न झाले. पहिल्या षटकात 13, दुसऱ्या षटकात 17, त्यानंतर 11 आणि धावा एकूण पाहतो 41 धावांची गती आहे. 13.66 प्रति षटकामागे अखेरचं षटक. तर जी टी सीचे चेतन भोईर आलेले आहेत. समाधान आपल्याला या ठिकाणी नक्कीच संपर्क साधत आपल्याशी. चेतन खूप चांगले कॅमेरामॅन आहेत. चेतन उर्फ वाकू, वाकू या नावाने ते फेमस आहेत. तर या वाकू आपल्याला आपली संपूर्ण टीम या ठिकाणी इन्व्हाइट करते, कारण तुमची कमी सातत्याने त्यांना आज सकाळपासून जाणवते. अंकुश मडवी येत आहेत. आ चेंडू अप्रतिम डिलिव्हरी, अतिशय चांगली गोलंदाजी. अनुभव काय असतो, अनुभवाची सावली तीच विद्येची मावली. आणि जगामध्ये अनुभवापेक्षा मोठा गुरु नसतो. या ठिकाणी आपला अनुभव पडा लावत असताना आ चेंडू खोदून काढलाय. ओवर पिच होता आणि चेंडू सीमारेषे बाहेर जातोय. षटकार. सत्तेचाळीसावा पहिला चेंडू डॉट, त्यानंतर हा फुलर लेंथ चेंडू होता आणि मंदारने मात्र चेंडू लॉंगॉन सीमारेषे बाहेर धाडला. हा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस मात्र लॉंगॉन लॉंगॉनच्या मधून आगळ अगदी सरळ सीमारेषे बाहेर. षटकार. आमच्यासोबत त्यानंतर भारत आहेत डीजे ऑपरेटरच्या भूमिकेत, खूप चांगलं संगीत सादर करत आहेत. तर पहिला चेंडू सुरेख होता, मात्र त्यानंतरचे दोन्ही चेंडू समोर जणू काय इन्व्हिटेशन दिले होते मोठ्या फटक्यांसाठी आणि ते इन्व्हिटेशन स्वीकारलं फलंदाज मंदारने. सलग 2 षटकार आलेत. 53 धावा, धावांचा अर्धशतक पूर्ण टायगर संघाचा. वेल प्लेड टायगर संघ. मात्र अजूनही 3 चेंडू शेष आहेत. अंकुश मडवी प्रयत्न करतील कमबॅक करण्याचा, त्यासाठी एक क्षेत्ररक्षक मात्र सिली मिडॉनला आणलेला आहे. अगदी क्लोज क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. मात्र ऑन साईडच्या क्षेत्ररक्षकांना डीपमध्ये या ठिकाणी पाठवत आहेत. हा चेंडू पायात होता, मात्र समोर क्षेत्ररक्षक येत आहेत गॅप मधून. हा चेंडू मात्र निघून जातोय सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. यावेळेस पहिलाच फटका हवेत खेळलाय आणि खेळाडू मात्र वेगाने बघा दोन दोन तीन तीन येतात धाव घेण्याचा. एक नक्कीच दारशी निर्णय आपल्याला पाहायला भेटला, तोपर्यंत धाव नक्की तिथं मात्र घेतली जाईल. थँक्यू सो मच विनोद पाटील.
यापुढच्या मॅच आपल्याला मध्ये दोन टीम मध्ये पाहायला भेटणार आहे. दोन चांगले संघ पुढच्या मॅच मध्ये आमने सामने येतील आहेत येतील. गतवर्षीचे नक्कीच आपण बघतो फायनलिस्ट संघ आहेत. याच दोघांमध्ये एक बिग फाईट झाली होती आणि आता मात्र तेच दोन संघ नवा पाडा विपक्ष जुने डुंबवली. विशाल शेट यश शेट अधिकारी यांचं नक्कीच शुभ आगमन झालं आहे. खूप लांबून ते आले आहेत स्पर्धेसाठी. शहापूरवरून ते नक्कीच खास या स्पर्धेसाठी आले आहेत. स्वागत दादा आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू थँक्यू डीजे. षटकार येतोय. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र जाईल एकूण सहाने पुढे. आठ धावा धावपालकावरती. चांगली बॅटिंग इथं आपल्याला पाहायला भेटते. चेंडू मात्र स्वेद आहे. पंचांचा इशारा आमच्याकडे येतोय. जीवदाने क्रिकेट संघ आपण बघतो. यावेळेस साबे संघाचा घ्या आपल्याला खूप चांगला प्रकारचा काला भेटला आहे. आणि दुसऱ्या बाजूने यावेळेस अर्जुन इलेव्हन डायगर टीम आता मात्र या मॅचमध्ये दुसऱ्या फेरीतील ही पहिली मॅच आपल्याला पाहायला भेटली. ओव्हर द विकेटने सागर पाटील या वीस फटका मात्र समोर खेळतात. स्क्रीनच्या समोर खेळाडू खूप वेगाने येतात तिथे जज करतायत. मंदारकडनं अजिबात चूक तिथं नसेल. विकेट कॅरी केला जातोय. पहिला विकेट इथनं यावेळेस खूप लवकर कॅरी करतात कारण का विकेटची गरज होती. आणि पहिला ब्रेक थ्रू इथं मात्र निर्माण केला आहे मैदानाच्या आतमध्ये अर्जुन इलेव्हन डायगर टीमने सागरच्या माध्यमातून दर्जेदार गोलंदाजी. रन मात्र बाद झाला आहे. तर राहुल रुपेश माफ करा रुपेश पाटील दादा नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र बघतो आपण सचिन देखील आहे जे सचिनने पहिल्या मॅचमध्ये इम्प्रेसिव्ह बॅटिंग केली होती. खूप चांगला प्रकारचा खेळ दाखवला होता. तो आता मात्र इथे येतोय टाकायला फलंदाज. ओव्हर द विकेटने सागर पुन्हा इथे सज्ज होतील. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊ. स्वार कट खेळण्याचा प्रयत्न खूप चांगला होता. तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण स्वप्नीलच्या माध्यमातून पाहायला भेटलं. इन फिल्ममध्ये दर्जेदार क्षेत्ररक्षण इथे मात्र होत असताना दावा धाव पलकावरती. इथं मात्र यावेळेस एक ने जातील पुढे 1-0. दहा धावा धाव पलकावरती येत आहेत. बनवायचे असताना तब्बल बघतो आपण 65 टार्गेट आहे. दहा धावा धावा पलकावरती येत आहेत. एक चांगली मॅच आपल्याला मात्र इथनं पाहायला भेटेल. याच्या देखील पुढची मॅच खूप चांगल्या प्रकारची पाहायला भेटेल. गतवर्षीच्या नक्कीच दोघंही फायनलिस्ट संघ आपल्याला पाहायला भेटेल कारण का मेगा फायनलची मॅच आहेत. आज दोन टीममध्ये झाली होती. आणि आता मात्र पहिल्याच फेरीमध्ये आमने सामने येत आहेत. काटेकी टक्कर ही देखील मॅच खूप चांगल्या प्रकारची इथं आपल्याला पाहायला भेटेल. रुपेश पहिलाच बॉल रुपेशसाठी हुक करता. चेंडू मध्ये येतो किपरच्या पाठी. आउटफील्ड फास्ट आहे आणि चार धावा नक्कीच मिळतील रुपेशला साबे टीमला. तर 14 धावा धावा पलकावरती येत आहेत. आजच्या स्पर्धेचा आपण बघतो दुसरा दिवस. गावदेवी गिरिजा माता क्रिकेट संघ जुने डुंबवली यांच्या माध्यमातून स्पर्धेचं आपण आयोजन बघतोय. सलग दुसरा दिवस कालच्या दिवसामध्ये नक्कीच जय वागेश्वर देसाई सुखदेव काकाच्या संघाने दर्जेदार खेळ दाखवला. सुपर फोरमध्ये नक्कीच ते क्वालिफाय झाले आहेत. आणि उद्या मात्र उपांत्य फेरी असणार आहे. आज जो संघ सुपर फोरमध्ये क्वालिफाय होईल त्या संघासोबत आता मात्र लगेचच वापसी आपल्याला पाहायला भेटते कारण का याच्या अगोदरचा चेंडू आपण बघितला अकुटप्पाचा होता. हुकच्या माध्यमातून चार धावा नक्कीच मिळाल्या. तो चलिए आइए नवापुरा टीम के कप्तान और जूनी डुंबवली के बीच में मुकाबला. तो टॉस के लिए विजेश ठाकुर साहब को गुजारिश करना चाहूंगा. विजेश ठाकुर साहब जिनके हाथों से शुभ हाथों से टॉस किया जाएगा. आज के दिन की बात करेंगे तीसरा मुकाबला पहली दौर की और दोनों टीमों के बीच में बात करेंगे. पिछले साल यहाँ पर मेगा फाइनल मुकाबला हुआ था जिसमें जूनी डुंबवली टीम ने चैंपियन बने थे. तो इस बार एक चुनौती है पिन टिया जोशी को. फाइनल मुकाबला पिछले साल की इतिहास मिला हमारे पास. तो चलिए आइए दोनों टीम के कप्तान ओवर की समाप्ति है क्योंकि जब एक बार मैदान के ऊपर तो चलिए चलते हैं राहुल भूर सर की तरफ. जब दो ओवर का खेल समाप्त होगा
तभी टॉच के लिए आते हैं। चौदा तो चौदह धावा धावपल के वरती येतात। संदीप खुटारकरचा वापर केला जाईल या ओवर मध्ये। ओवर द विकेट नाही, पहिला बॉल वरती मोठा विकेट कॅरी केला आहे। खूप चांगल्या प्रकारची इथन गोलंदाजी, तेवढंच दर्जेदार इंस्ट्रक्शन सोनूच्या माध्यमातून इथं मध्ये जेल कॅरी करतायत। अजून एक झटका मोठा लागतोय मैदानाच्या आतमध्ये जीवदानी स्पोर्ट्स साबे टीमला। सचिन मैदानाच्या बाहेर। चांगलं संगीत आणि विकी आता मध्ये आता नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये। 65 टार्गेट आहे, 65 धावा बनवायच्या त्या मॅचमध्ये। सामना जिंकण्यासाठी 4 ओव्हरची मॅच आहे, दुसरा फेरीतील आपल्याला नक्कीच पहिला सामना पाहायला भेटतो। याच्यानंतर नक्कीच पहिल्या फेरीतील देखील मॅच आपल्या बाकी आहेत 2, त्याच्यापैकी नक्कीच आता मात्र तिसरी मॅच आपल्याला पाहायला भेटेल पहिल्या फेरीतील। पहिलाच बॉल आहे, बन्नाट वेगाने चेंडूची फेक आहे, अपील केली जाते मत अंपायर आपल्या जागेवरती नक्कीच शांतपणे उभे आहेत। कोणत्या प्रकारे त्यांच्या माध्यमातून इशारा येत नाही आहे। अपील मत खूप स्ट्रॉंग होती, सर्वच्या सर्व खेळाडूंना अपील केली। तोपर्यंत इथनं डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटेल। संघाची एकूण धावसंख्या धावपलकावरती इथनं येते, आता मग धावसंख्या थांबली आहे। यावेळेस 14 धावा, ज्या पहिल्या ओव्हरमध्ये धावा 14 होत्या त्याच धावा धावपलकावरती 14 आहेत। ओव्हरच्या विकेटच्या मध्ये अनसाईडला आडव्या बॅटने फटका फसला, खेळाडू जेल खाली आहेत। मंदारकडनं अजिबात चूक नसेल, 1 मोर विकेट डाऊन। अजून एक इथं मत विकेट कॅरी केला जातोय, चांगल्या प्रकारची गोलंदाजी अर्जुन 11 टायगर टीमच्या माध्यमातून आणि खास करून संदीप खुटारकरच्या माध्यमातून। तेच तरार गोलंदाजी खेळाडू बाद। लेफ्ट आर्म बॅट्समन आहेत या कोटगंज, नक्कीच मत ताकद आहे। इथनं ताकदीने के करावा लागेल, आत्मविश्वासाने बॅटिंग करावं लागेल मैदानात शॉटमध्ये। चांगली मॅच आपल्याला मध्ये नक्कीच पाहायला भेटते। दोन टीम जेव्हा नक्कीच चांगले आमने सामने देत तेव्हा तेव्हा चांगला प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला भेटतो। आणि आता मात्र चांगला खेळ करावा लागेल। बॅक टू द बॉलर समोर खेळत आहेत, मंदा देखील खूप वेगांची डोबती येतील। थोडस मात्र खराब सेशन झालं आहे। दुसरा धावेचा प्रयत्न, वेगाने 2 धावा आता मध्ये इथनं कंप्लीट केला जातील। नितिकेश बाळा जोशी यांचं शुभ आगमन झालं आहे, त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती यावं। आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सरचं स्वागत आहे। संदीप खुटारकरचा मात्र राष्ट्रीय टक्का पण बघतोय, खूप चांगल्या प्रकारचे आतापर्यंत गोलंदाजी या मॅचमध्ये। रावंड विकेट नाही, 20 मध्ये ओव्हर पिच बॉल आहे, अनसाईडला फेकून देत आहेत। ताकदीचा प्रचंड वापर, मी अगोदरच म्हणतो की रुपेशकडे क्षमता आहे, गुणवत्ता आहे, सिद्ध करावी लागेल। बिग हिट षटकार। सहा धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 जाईल पुढे, 22 धावा मात्र इथनं येत आहेत। मनवाच्या असताना 65 मोठं टार्गेट आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग मध्ये इथनं करायचं तर रुपेशला मात्र थांबावं लागेल। रुपेशला चांगल्या प्रकारचा खेळ करावा लागेल साबे टीम साडी या मॅचमध्ये। रवंड विकेट नाही, अजूनही मात्र बघतो आपण
त्रेचाळीसावा बनवश आहेत. पूर्णपणे मध्ये जोर लावला जातोय या मॅच मध्ये. तो चलिए इसी बीच चलते हैं प्रेजेंटेशन बॉक्स से टॉस के लिए दोनों कप्तान के बीच में. ब्रिजेश ठाकुर साहब को गुजारिश करना चाहेंगे, उनके शुभ हाथों से टॉस किया जाएगा. आइए जूनियर डिमोली टीम के कप्तान आइए. नवापड़ा टीम के हम देख सकते हैं पिंटिया जोशी यहां पर मौजूद हैं, ब्रिजेश ठाकुर साहब. चलिए जूनियर डिमोली टीम टॉस के लिए आइए. चलिए आइए तुषार पाटिल आइए. बिग फाइट मुकाबला नो डाउट. पिछले साल ये दोनों टीमें आमने सामने हुए थे जिसमें चैंपियंस टीम तुषार पाटिल बने थे. इस बार पिंटिया जोशी का कुछ सोच अलग होगा. तो यहाँ पर टॉस टेल रहा, तो इसके साथ पिंटिया जोशी टॉस जीतने के साथ. और बात करके पिछले साल इस मैदान के अंदर जो कहानी थी, क्या वो कहानी इस मैदान के फिर से जूनियर डोंबिवली टीम दोहराने की कोशिश करेंगे, लेकिन आपकी रणनीति क्या होगी? हमारी रणनीति होगी कि कम से कम स्कोर बोर्ड को रुकाए, क्योंकि जूनियर डोंबिवली इधर की होम ग्राउंड टीम है, अच्छी बल्लेबाजी करते हैं और उनमें भी ज़्यादा करके ज़्यादा बैट्समैन है, बॉलर भी अच्छे और होम ग्राउंड होने के कारण उनको उनका फायदा मिलेगा. तो बिल्कुल सुन के होम ग्राउंड है. हमने देखिए इस बार हिंदुस्तान टीम जाके ऑस्ट्रेलिया में शिकस्त दिया ऑस्ट्रेलिया को. तो ऐसा कौन सा खिलाड़ी आपका जो आप भरोसा दिखाते हैं कि वो खिलाड़ी जूनियर डोंबिवली टीम के गेंदबाजों के लिए मुश्किल बना सकते हैं और बल्लेबाजी के लिए? ज़्यादा करके तो सुरेंद्र लोखंडे और रूपेश मात्रे को मैं ये करूँगा, क्योंकि उन्होंने जब बल्लेबाजी को मेरे को चांस दिया और मैं भी जरा मेरे बल्लेबाजी भी अच्छी हुई तो हम ज़्यादा करके स्कोर चेस करने में आसानी हुई. और जूनियर डोंबिवली टीम के लिए बात करेंगे, खास करके आप तो कांटा उनके लिए बनोगे, लेकिन आपके लिए ऐसा कौन सा उनके खिलाड़ी लगता है जो कांटा बन सकता है दीवार? नहीं, उनमें नैनो है, तुषार पाटिल है, फिर से अक्षय और अमित पाटिल, ऐसे चार पांच खिलाड़ी उनमें. वो लोग भी अच्छे तरीके से ऑलराउंडर है और अच्छे बल्लेबाजी बॉलिंग करते हैं, तो कम से कम उनको जरा ज़्यादा करके रोकने की कोशिश करूँगा. और आज के दिन के ऊपर हम देख रहे हैं टोटल लगातार 50 के ऊपर जा रहा है, तो आप कितने के अंदर रोकने की कोशिश होगी? ज़्यादा से ज़्यादा 65-70 तक रोकने का कोशिश करूँगा, क्योंकि वो टारगेट चेस होने के चांसेस है. चलिए धन्यवाद, क्योंकि मुकाबला मैदान के अंदर है. तो सर वाडिल, क्या जीतना चाहोगे या नवापड़ा टीम को इस बार विजेता देना चाहोगे? जीतना तो हमेशा चाहूँगा, लेकिन गेम है, कुछ भी हो सकता है. जो जिस दिन ग्राउंड पे जो अच्छा करेगा वही जीतेगा. धन्यवाद, क्योंकि मुकाबला मैदान के अंदर है. कशमाकश चलेंगे राहुल भुरशर के पास. वक्त मिलेगा तो फिर आपसे लंबी समय बातचीत करेंगे. थैंक यू बाबू साहब. इतना लागोपाठ अपन बघतो मोठे फटके येत आहेत, कारण त्याचीच गरज आहे. बाराबर मध्ये 43 अजूनही मात्र बनवायच्या होत्या, आणि लागोपाठच्या मध्ये दोन बॉलवरती दोन बिग हिट येतात, म्हणजे खूप चांगला प्रकारचे इतना बॅटिंग पाहायला भेटते. एवढ्या लवकर मत हा सामना सोडणार नाहीयेत असं मत दाखवून दिलं जातोय यावेळेस साबे संघाच्या माध्यमातून. 31 अजूनही गरज आहे. दरम्यान चेंडू शिल्लक असतील 10 आणि येणाऱ्या 10 बॉल मध्ये 31 गरज आहे या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये साबे टीमला. वरती विकेट नाही, दिनेशवरती आक्रमण चढवलं जातोय. चेंडू मात्र यावेळेस कोलवट्टा पाच होता, ऑनसाईडला चेंडू डीप मध्ये जाईल. खेळाडू चेंडूवरती येतात, मंदार खूप नाही, चुकीची फिक आहे, धाव मात्र घेतली जात नाहीये. इथं मात्र एकच धाव घेतली जाईल. 9 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 9 बॉल मध्ये अजून 30 धावा बनवायच्या आहेत. संघाची एकूण धावसंख्या झाली आहे 35 म्हणजे येणाऱ्या 9 बॉलवरती 30 मॅच अजूनही बाकी आहे. शेवटपर्यंत संघर्ष करावा लागेल या मॅचमध्ये. जो चांगला प्रकारचा खेळ दाखवेल, जो चांगला प्रकारचा इथनं क्रिकेट खेळ, त्याला मात्र विजय नक्कीच मिळेल. मात्र इथनं विजयासाठी संघर्ष खूप मोठा करावा लागेल युधानी स्पोर्ट्स साबे टीमला या मॅचमध्ये. दिनेशचा मात्र षटक आपण बघतोय, खूप महत्त्वाचा असणार आहे अर्जुन 11 टायगर टीमसाठी. स्ट्रायकरला आतामध्ये सज्ज होत आहेत लेफ्ट आर्म बॅट्समन रुपेश. रुपेशकडनं खूप साऱ्या अपेक्षा आहेत. ओव्हर पिच बॉल, तिथं खेळाडू आहेत, प्रयत्न करतील. सागरला बीट करून चेंडू सरळ जातोय. आता मात्र इथनं सीमा पार बिग हिट षटकार. तो साबे संघ आमच्यामध्ये दमकम आहे. आम्ही मात्र इथनं सामना शेवटपर्यंत नेण्याचा प्रयत्न नक्कीच करू. विजय मिळवणार मात्र आमचा प्रयत्न शेवटपर्यंत असेल या मॅचमध्ये.
समोर खेळतायत, मात्र तिथे खेळाडू येतील खूप वेगाने. मंदा चेंडूवर चेंडू उचलतात, फेकतायत, दोन धावा नाकारतायत, मात्र चेंडूची फेक अंधश्रम आपल्याला पाहायला भेटली. तोपर्यंत एक धाव नक्कीच मात्र मिळतीय आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र एक निघाल पुढे. 42 धावा धावा पालकावरती येतात. हा चेंडू मात्र खूप महत्वाचा असेल या ओव्हरचा. समोरच्या दिशेने खेळत आहे साईड स्क्रीनला आणि इथनं फ्लॅटेड फटका आपल्याला पाहायला भेटला. शेवटचा बॉल देखील मैदानाच्या बाहेर जाईल. 7 बॉल मध्ये 23 बनवाच्या होत्या. हा षटकार आता मात्र आला आहे, विचार करावा लागेल. आता मात्र शेवटचे 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी तब्बल 17 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. काय मात्र मॅच इथनं रंगतीये. शेवटपर्यंत संघर्ष मात्र सुरू आहे जीवधानी स्पोर्ट्स सब टीमचा या मॅच मध्ये. तर काय आपण मध्ये सन्मान घेऊ आपल्या व्यासपीठावरती. थँक यू डीजे. अशोक शेठ आमचे चितूर आमच्या सोबत जॉईन आहेत नक्कीच उसाटणे गावचे. यांच्यामध्ये शुभ सन्मान आपण करूया. भावेश हनुमान पाटील यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ असते शुभ सन्मान करायचं आपल्या व्यासपीठ. तुषार पाटील हुकुमचा एका मारी और कर बोलाव चक्का. नव गाजवती गावाचा नव गाजवती गावाचा आमचे जुने डोंबिवलीचे गाव देवीगीर जमाता क्रिकेट संघाचा. आमचे जुने डोंबिवलीचे गाव देवीगीर जमाता क्रिकेट संघाचा. आपण नक्की सत्कार घेऊया. अजय पाटील यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ असते हे सर्व सन्मान करायचे आहेत आमच्या व्यासपीठावरती. आमचे अशोक शेठ चितुरी आमच्यासोबत जॉईंट आहेत उसाटणे गावचे आहेत. यांच्यामध्ये आपण शुभ सन्मान करूया आपल्या व्यासपीठावरती आलेल्या मान्यवरांचा शुभ सन्मान आपण घेतो. थोडंसं फास्ट घ्या आपण प्लीज, थोडंसं फास्ट आपण सन्मान घ्या कारण का मॅच देखील खूप महत्वाची आहे. या सन्मान आपण नंतर घेऊ. 6 चेंडू आणि आता मात्र 17 धावेची गरज आहे. काय मॅच मात्र इथनं बनवली जाते मी तर म्हणेल. दोन्ही बॅट्समन मात्र पूर्णपणे सेट झाले आहेत. 2 इंचा चेंडू मात्र आता त्यांना फुटबॉल प्रमाणे दिसतोय. अंतिम षटक वीरेंद्र पाटीलचा आहे. विश्वासाने मात्र वीरेंद्रवरती हा षटक सोपवला आहे. आता मात्र जे काय करायचं आहे वीरेंद्रला करायचं आहे आणि आता मात्र जे काय करायचं आहे बॅट्समन रुपेशला आणि मैदानाच्या आतमध्ये जे बॅट्समन आहेत त्यांच्यासोबत निकेशला मात्र करावं लागेल. 5 चेंडू अजून शिल्लक आहेत. 17 धावा बनवायच्या आहेत. स्ट्रायकरला रुपेश आहेत बॅट्समन यावेळेस. आता मात्र इथनं ऑनसाईडला आडव्या बॅटने खेळली आहे. धावा देखील नक्की चांगल्या मिळतील. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं रुपेश एक असा बॅट्समन आहे शेवटपर्यंत राहिला नक्कीच मॅच आपल्या हाती आणू शकेल. आणि इथनं मात्र जो विजय संपादन करायचा आहे त्याच्यासाठी हे सुरू असलेले प्रयत्न. संघर्षमय षटकार आमचे भावेश हनुमान पाटील यांचा आपण शुभ सन्मान घेऊया. चार चेंडू 11 धावेची गरज आहे. शेवटपर्यंत ही मॅच आपल्याला मात्र इथनं पाहायला भेटणार आहे. शेवटच्या बॉलपर्यंत फुल टॉस बॉल होता. चेंडू मात्र ऑनसाईडला आडवा बॅटने डीप मध्ये आला आहे. एकदा होते दुसरीचा प्रयत्न का केला हा मोठा प्रश्नचिन्ह. आणि आता मात्र काय झालं आहे डोक्यावरती हात आता मात्र इथनं बघतो आपण द्यावा लागणार आहे सागरला कारण आता अजून या दोन धावा आणि समीकरण इथनं शिल्लक आहे. आता मात्र इथनं येणारे चेंडू शिल्लक आहेत 3 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 9 धावेची गरज. आपण विकेट इथनं सांगूया नक्की. 4 खेळाडू बाद होते पहिल्या इनिंग मध्ये टायगर संघाचे. 3 खेळाडू बाद आहेत त्याचा देखील बेनिफिट असणार आहे कारण सर्वात आधी विकेटचा विचार केला जाईल तो नक्की जाता मात्र बेनिफिट असणार आहे. 3 चेंडू इथनं बघतो आपण 9 धावेची गरज आहे. विकेट न गमावता 8 धावा मात्र बनू शकतील चालू शकतील या मैदानाच्या मध्ये. काय मॅच रंगते शेवटपर्यंत
आता मात्र हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच जाईल का हा मोठा प्रश्नचिन्ह. संघर्ष मात्र दोघांमध्ये सुरू आहे. मॅच खूप महत्वाची आपल्याला पाहायला भेटतो. दोन टीम मध्ये सुरू असलेला हा सामना पाहायला भेटतोय. यावेळेस पुन्हा मात्र अकुट टप्पाचा बॉल आहे. चुकीची गोलंदाजी इथं होत असताना सागर पाटीलने केलेली चूक आता मात्र खूप महागात पडेल. बिगिट इथनं अजून एक येतोय षटकार. यावेळेस बघतो आपण दोन बॉल मध्ये. बघा मात्र दोन बॉल मध्ये तीन धावा बनवायचे आहेत. विकेट मध्ये चार गेले होते अजून इलेव्हन टायगर टीमचे. आता मध्ये तीनच खेळाडू उभा आहे जीवधानी स्पोर्ट्स साबे टीमचे. दोन बॉलवरती दोन धावा जरी आल्या तरी मात्र इथनं मॅच जिंकू शकतील का. मात्र इथनं मॅच खेळले आहेत. संघर्ष किती मोठा केला आहे बघा. मग या संघर्षाला इथनं यश मिळेल का या येणाऱ्या दोन बॉलवरती आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल हा सामना. शेवटपर्यंत जेव्हा जेव्हा मात्र मॅचेस येतात तेव्हा तेव्हा मात्र इथनं प्रत्येकी खेळाडू 100% देण्याचा प्रयत्न करतो. मात्र दबावामध्ये इथं मात्र जो खेळाडू खेळ करतो त्याच्याकडनं मात्र चुका होतात आणि इथनं तेच झालं. कारण का धावची संधी इथनं गमावली गेली आणि त्याच्यानंतरचं मात्र इथनं खूप चांगला प्रकारचा कमबॅक दाखवला मैदानाच्या आतमध्ये रुपेशने. दोन बॉलवरती बघतो आपण मात्र इथे दोनच धावा आणि चेंडू सरळ जाईल. आता मात्र यावेळेस बघतो आपण दरम्यान शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने आणि मॅच मात्र इथनं जिंकली आहे आणि दोन मॅचेस आजच्या मात्र इथनं जिंकतो मैदानाच्या आतमध्ये जीवधानी स्पोर्ट्स साबे संघाने. यावेळेस हा सामना जिंकलाय.